जिंदगी की ये रीते हर के बाद जीते। जय शिवराय मित्रांनो, मित्रांनी या प्रकारचं व्हिडिओ एडिट करण्यासाठी आपलं जे काही कॅपकटचं ऍप्लिकेशन असणार आहे त्यामध्ये तुमचा फोटो मी दिलेला ऑडिओ वगैरे तुम्हाला ॲड करून घ्यायचा आहे। आणि मित्रांनो ॲड केल्यानंतर आता ज्या प्रकारे मी तुम्हाला बीट सांगणार आहे त्याप्रकारे बीट मार्क करायचे आहेत। ओके, तर मित्रांनो आपली जी काही पहिली बीट असणार आहे ती बघू शकताय तुम्ही। आपलं जे काही 12 सेकंदाचा तो 2-0 आहेत पहिले, तर 2-0 बरोबर सेंटरला आहे। आणि खाली मित्रांनो जी काही ऑडिओची टाईमलाईन आहे त्या ऑडिओच्या टाईमलाईनला देखील तुम्ही लूप बघू शकता, वरच्या बाजूला एकदम गेला आहे। तर मित्रांनो या पोझिशनला तुम्हाला परफेक्टली रीती आपली बीट मार्क करायची आहे। नंतर मित्रांनो आपली जी काही पुढची बीट असणार आहे ती बघू शकता। आता आपले इथे जे काही 15 सेकंद आहेत त्या 15 सेकंदवरती आहेत, तर या प्रकारे ही बीट तुम्हाला मार्क करायची आहे। आणि ऑडिओच्या टाईमलाईनवरती एकदा लूप देखील बघायचा आहे कसं वरच्या बाजूला गेला आहे, तिथे तुम्हाला बीट मार्क करायची आहे। नंतर मित्रांनो आपली जी काही पुढची बीट असणार आहे आता टाईमलाईनला थोडंसं झूम करून घेतो, कारण जवळजवळ आपल्याला 3 बीट मार्क करायचे आहेत। तर जी काही 3 मधली आपली पहिली बीट असणार आहे ती बघू शकता तुम्हाला 17 आणि 18 सेकंदाच्या मध्ये जो काही हा डॉट आहे त्या डॉटच्या थोडंसं मध्ये आहे, बघू शकता म्हणजे डॉटच्या पुढं आहे। तर या प्रकारे तुम्हाला ही बीट मार्क करायची आहे। आता बघू शकता कुठे इथे या पोझिशनला, तर तुम्हाला खाली लूप देखील बघायचा आहे मित्रांनो कशाप्रकारे गेला आहे। जिथे तुम्हाला मेन बीट दिसेल त्या पोझिशनला तुम्हाला बीट मार्क करायची आहे। पुढची बीट असणार आहे त्या 18 सेकंदवरती बघू शकता, आणि खाली लूप देखील बघू शकता कमी होऊन एकदम जास्त झाला आहे। तर या पोझिशनला बीट मार्क करायची आहे। पुढची जी काही बीट असणार आहे ती बघू शकता 18 सेकंदाच्या आणि 19 सेकंदाच्या मध्ये जो काही डॉट आहे त्या डॉटच्या थोडंसं अलीकडं आहे। नंतर मित्रांनो पुढचे 2 बीट आहे ते ज्याप्रकारे लूपवरती गेला आहे त्या पोझिशनला तुम्हाला या 2 बीट मार्क करायचे आहेत। ओके, फोटो स्प्लिट वगैरे करू नका कारण तिथे आपण इफेक्ट ॲड करणार आहे। तर मित्रांनो एवढं झाल्यानंतर आता बघू शकता सुरुवातीला ह्या फोटोला जी काही मूवमेंट आहे ती मूवमेंट क्रिएट करण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, एकदम सुरुवातीला येऊन इथे एक ॲनिमेशन केचं ऑप्शन दिसतो आहे म्हणजे की फ्रेम ॲड करायचे। नंतर मित्रांनो थोडं पुढे जाऊन इथे 9 सेकंदवरती एक की फ्रेम तुम्हाला इथून ॲड करायची आहे। ॲड केल्यानंतर आता मित्रांनो आपल्याला पहिल्या की फ्रेमवरती यायचं आहे, जे काही फोटो आपला असणार आहे तो फोटो तुम्हाला या प्रकारे असं झूम करायचा आहे। ओके, झूम केल्यानंतर बघू शकता फोटो या प्रकारे आपल्याला मागं जाताना तुम्हाला दिसून येणार आहे। एवढं झाल्यानंतर आता मित्रांनो तुम्हाला काय करायचं, हा जो काही ट्रान्झिशनचा ऑप्शन दिसतोय सिंपल या ट्रान्झिशनच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। बघू शकता इथे हा ट्रान्झिशनचा ऑप्शन आहे, या ट्रान्झिशनच्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर मुवमेंटच्या कॅटेगरीमधनं इनहेलचा जो काही इफेक्ट आहे हा इफेक्ट तुम्हाला इथे ॲड करायचा आहे। आणि जे काही ड्युरेशन खाली दिसते ते 0.9 वरती ठेवायचे। ओके, नंतर मित्रांनो पुढच्या फोटोला सिलेक्ट करून ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आहे। आणि इन ॲनिमेशनमधनं क्रॉस शेकचा जो काही इफेक्ट आहे, क्रॉस शेक बघू शकता या प्रकारे, हा इफेक्ट ॲड करून जी काही ड्युरेशन आहे ह्याची देखील तुम्हाला 2.7 वरती ठेवून ओकेवरती क्लिक करायचं आहे। ओकेवरती क्लिक केल्यानंतर पुढच्या ट्रान्झिशनवरती क्लिक करून मुवमेंटमधनं तुम्हाला पुल आउट किंवा पुल इनमधला कोणताही एक इफेक्ट लावायचा आहे। आणि ड्युरेशन आहे ते फुल ठेवून ओकेवरती क्लिक करायचं आहे। आता मित्रांनो हे कसा विषय आहे बघू शकता। आता इथे आपले बारीक बीटमध्ये 3-3 आहेत म्हणजे छोटे बीटमध्ये, तर सिम्पली पहिल्या बीटमधल्या फोटोला तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे। फोटोला ब्लॅक अँड व्हाईटमध्ये करण्यासाठी आता ॲडजस्टवरती क्लिक करून सॅच्युरेशन जे काही दिसणार आहे ते तुमचं या प्रकारे असणार आहे, ते तुम्हाला पूर्णपणे मायनस करायचं आहे। ओके, नंतर मित्रांनो पुढचा फोटो आहे त्याला देखील सिलेक्ट करायचा आहे। नंतर ह्याचं जे काही ॲडजस्टमेंट असणार आहे त्यावरती क्लिक करून जे काही सॅच्युरेशन असणार आहे ते पूर्णपणे तुम्हाला मायनस करायचं आहे। आता मित्रांनो इथून ओकेवरती क्लिक केल्यानंतर आता हा जो काही पहिला फोटो असणार आहे छोट्या बीटमधला पहिला फोटो, त्या फोटोला मित्रांनो तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे। ॲनिमेशनवरती क्लिक करून कॉम्बोच्या कॅटेगरीवरती तुम्हाला यायचं आहे। आणि इथनं मित्रांनो बघू शकता पेंडुलम 1चा तुम्हाला इफेक्ट बघायला भेटतो आहे, सॉरी जे काही ॲनिमेशन आहे, तर हे पेंडुलम 1चं ॲनिमेशन तुम्हाला इथे लावायचं आहे। ओकेवरती क्लिक करायचं आहे। नंतर मित्रांनो पुढच्या फोटोला सिलेक्ट करून ॲनिमेशनवरती क्लिक करून कॉम्बोवरती क्लिक करायचं आहे। आणि कॉम्बोवरती क्लिक करून आता पेंडुलम 1 आपण ॲप्लाय केलं तर इथं आता पेंडुलम 2 ॲप्लाय करायचं आहे। बघू शकता पेंडुलम 2 इथे बघायला भेटणार आहे थोडंसं पुढे। तर मित्रांनो बघू शकता इथे पेंडुलम 1 आणि इथे पेंडुलम 2 या प्रकारे इफेक्ट तुमचा दिसून येईल। नंतर पुढचा इफेक्ट देण्यासाठी आता मित्रांनो पुढच्या फोटोला सिलेक्ट करून ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आहे। इन ॲनिमेशनमधनं झूम 1चं ॲनिमेशन देऊन जे काही ड्युरेशन आहे ते 1.2 वरती तुम्हाला ठेवायची आणि ओकेवरती क्लिक करायचं आहे। ओकेवरती क्लिक केल्यानंतर आता मित्रांनो जो काही आपला फोटो आहे म्हणजे जी काही बीट आहे ते बरोबर ते बीटवरती तुम्हाला यायचं आहे। बीटवरती आल्यानंतर इफेक्ट्सवरती क्लिक करून व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचं आहे। ट्रेंडिंगची कॅटेगरी किंवा ओपनिंग अँड क्लोजची कॅटेगरी जी काही आहे त्यामधनं तुम्हाला इथे बघू शकता सुपर लार्ज स्पॉटचा जो काही इफेक्ट आहे हा इफेक्ट तुम्हाला ॲड करायचा आहे, सुपर लार्ज स्पॉट। तर हा इफेक्ट ॲड केल्यानंतर आता इफेक्टला मित्रांनो जी काही ॲडजस्टमेंट आहे ह्या ॲडजस्टमेंटवरती क्लिक करायचं आहे। जी काही साईज असणार आहे ती 75 वरती ठेवायची। ओके, या प्रकारे 75 वरती ठेवल्यानंतर आता मित्रांनो पुढे आपण 2 बीट मार्क केले ते एक म्हणजे 20 आणि 21च्यामध्ये जो काही डॉट आहे त्या डॉट बरोबर 1 आहे आणि जो पुढचा बीट आहे ते बघू शकता 22 सेकंदाच्या थोडंसं अलीकडं आहे। तर मित्रांनो ह्या बीटवरती आल्यानंतर तुम्हाला नंतर व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचं आहे। व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक केल्यानंतर ट्रेंडिंगच्या कॅटेगरीमध्ये येऊन तुम्हाला व्हायब्रेशन फ्लॅचा इफेक्ट हुडकायचा आहे। ओके, तर इथे सापडत नसला तरी ते तुम्ही सर्च करू शकता। ओके, व्हायब्रेशन फ्लॅश,
तर इफेक्ट या ठिकाणी मी सर्च करतो। तर मित्रांनो इथे बघू शकता व्हिडिओ इफेक्टमध्येच व्हायब्रेशन फ्लॅटचा इफेक्ट तुम्हाला एक नंबरला बघायला भेटणार आहे। सिंपली हा इफेक्ट ॲड करायचं, ओकेवरती क्लिक करून आता मित्रांनो ह्याची जी काही लेंथ असणार आहे ती तुम्ही ॲड केल्या एकदम मोठी असणार आहे, तर तसे नाही मित्रांनो ठेवायची। आपल्याला जी काही लेंथ असणार आहे ती परफेक्टरित्या म्हणजे एक शेक येईल असं ठेवायचं। आता एक शेक इथं आला बघू शकता, आणि जर लेंथ तुम्ही जास्त ठेवली तर शेक जास्त येणार आहेत। ओके, तर मित्रांनो असं आपल्याला नको आहे। तर एक शेक येण्यासाठी जी काही ड्युरेशन असणार आहे ती तुम्हाला थोडीशी कमी करायची, म्हणजे एवढी अशी ठेवायची आहे। एवढं ठेवल्यानंतर इथून इफेक्टची कॉपी घ्यायची, इफेक्टची कॉपी घेतल्यानंतर आता पुढची जी काही आपण बीट मार्क केली, आता इथून इफेक्ट मी डिलीट करतो एक मिनटं दोन्ही पण, आणि आता हे जे काही इफेक्ट ॲड केलं ह्याची तुम्हाला कॉपी घ्यायची आहे। कॉपी घेतल्यानंतर असं इफेक्टला म्हणजे लाँग प्रेस करून धरायचं आहे, आणि जिथे आपली बीट असणार आहे त्या बीट बरोबर व्यवस्थितरित्या इफेक्ट ॲड करायचं। ओके, तर बघू शकता या प्रकारे शेक आला आहे। आता मित्रांनो सुरुवातीला येऊन व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचं आहे। ट्रेंडिंग नाही, ओपनिंग अँड क्लोजच्या कॅटेगरीमधनं एकतर तुम्ही हेक्सागोनल स्पॉट किंवा हेलोब्लरचा इफेक्ट ॲड करू शकताय। इफेक्ट ॲड केल्यानंतर इफेक्टला सिलेक्ट करून ऑब्जेक्टवरती क्लिक करून ऑल व्हिडिओवरती सेट करायचं आहे, ओकेवरती क्लिक करायचं आहे। आता मित्रांनो इथून तुम्हाला बॅक येऊन ओवरलेवरती क्लिक करायचं आहे। ॲड ओवरलेवरती क्लिक करून ज्या काही पी एन जी मी तुम्हाला दिलेले असणार आहे, 2-3 पी एन जी मी दिलेत, त्यातली तुम्हाला जी आवडेल ती पी एन जी तुम्ही ॲड करायची आहे। आणि पी एन जी ॲड केल्यानंतर आता बघू शकता ज्या प्रकारे तुम्ही डेमोमध्ये व्हिडिओ बघितला होता त्या प्रकारचा व्हिडिओ आपला तयार झाला आहे। आता सिम्पली याला शेअरच्या बटनवरती क्लिक करून गॅलरीमध्ये सेव्ह करून घ्यायचं आहे।